वीस दिवसांनी जेव्हा आमचा आढावा बैठक त्या ठिकाणी युती सेनेची ठरलेली होती, सगळ्या भर युवकांसमोर त्यांनी मला हा विषय लावला, तर त्याच्या मागचं त्यांचं इंटेन्शन स्पष्ट होते की त्यांना माझ्यावरती दबावतंत्र आणायचं, त्यांचं एक इंटेन्शन त्या ठिकाणी होतं. तर माझं ह्याच कारणामुळे, कारण मला लोकल लेवलला फंक्शन करायचं आहे, येत्या जर मी आता कंटिन्यू करत आहे पक्षामध्ये काम, तर मला त्यांच्यासोबत कधी ना कधी त्यांचा संबंध येणारच आहे. ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, तर वरिष्ठ आहेत. तर मग असं असताना, अशी स्थिती असताना, ज्या पक्षामध्ये महिलांना कन्सिडर केला नाही जात, महिलांचा असा त्यांचा अपमान तिथे त्या ठिकाणी केला जातो, अशा पक्षामध्ये राहण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. म्हणून मी या पदाचा जो आहे राजीनामा या ठिकाणी प्रस्तुत करतो. मला टार्गेट ते का करत आहे याचं उत्तर बऱ्यापैकी ते देऊ शकणार. माझ्या मते मी तेव्हा कार्यक्रमाला, पक्षाचा कार्यक्रम अटेंड करण्याच्या उद्देशाने तिथे गेली होती. माझ्या मनात कुठेच वादाचं कारण नव्हतं, काही नव्हतं. त्यांनी मला खडसावून लावले, त्यानंतर त्या वादाला तिथे उगम आला. त्याचबरोबर आता या दरम्यान, या 4 वर्षाच्या दरम्यान पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रम असो, विविध त्यांच्या जे काही इव्हेंट्स असो, तो पण पक्षाचा आदेश आलेला आहे. त्या आदेशान्वये मी कार्यरत या पदावरती होते. इव्हन ही जेल आहे या दरम्यान, या 4 वर्षाच्या दरम्यान. आता मध्यंतरी, आता 29 तारखेला, गेल्या 29 तारखेला धनश्रीताई कोल्हे जेव्हा स्वागत करायला तिथे गेलो, तेव्हा आम्हाला स्वागत करण्यापासून थांबवण्यात आले. आणि मला हे म्हणून खडसावले आमदार साहेबांनी की तुझे बाबा इतर नेत्यांसोबत, इतर पक्षांच्या नेत्यांसोबत दिसतात आणि तू आमच्या इथे जिल्हा प्रमुख आहे, काही सिस्टीम असते की नाही, हा कुठला प्रकार झाला? तुला इथे पद आहे आणि तुझे बाबा इतर नेत्यांसोबत दिसतात, तर तू कशाला इथे काम करतेस? या शब्दांमध्ये त्यांनी मला सर्वप्रथम खडसावून लावलं. त्यांनी मध्यस्थी केली. नरेश्रीताईंनी बोलले की हा विषय आपण नंतर करू आमदार साहेब, आता अगोदर आपण आपला कार्यक्रम ठरल्याप्रमाणे आपण प्रोसीड करू, हा विषय आपण नंतर ठेवू. मी बोलेल, तू ऐकणार. एका महिलेला, एका युवतीचं तुमच्या पक्षामध्ये काही कन्सिडरेशन आहे की नाही, हा मला सर्वप्रथम प्रश्न तिथे त्या जागी पडला. इतक्या वर्ष, 4 वर्षापासून मी तुमच्या पक्षामध्ये काम करत आहे, त्यावर